नमस्कार, पद्मजा कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आजची आपली रेसिपी आहे मिरचीचा ठेचा। आपण सर्वांनी गोड पदार्थ खाऊन आता कंटाळा आलेला आहे, तेव्हा नक्कीच तिखट खाण्याची आपल्याला इच्छा होईल। तर झटपट अशी रेसिपी आपण तयार करणार आहोत मिरचीचा ठेचा। मिरचीच्या ठेच्याला लागणारे साहित्य आता आपण पाहणार आहोत। आपण ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 12 ते 15 अशी कमी तिखटवाली ही मिरची आहे, लाईट ग्रीन। आणि ही जास्त तिखट 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, ही डार्क ग्रीन येते मिरची, ही जास्त तिखट असते। आणि 20 ग्रॅम शेंगदाणे, कढीपत्ता घेतलेला आहे 10-15 पानं, 4 पाकळ्या लसणाच्या, चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल आणि कोथिंबीर घेतलेली आहे 1 वाटी। ह्या सर्व साहित्यांची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत, आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि ही मिरची भाजून घ्यायची आहे। पूर्ण अशी ह्याच्यावर डॉट येतील तेव्हापर्यंत मिरची भाजून घ्यायची आहे सगळी। ही पण तिखट मिरची आपण घेतलेली, ती पण भाजायची आहे ह्याच्यामध्ये। हा मिरचीचा ठेचा अगदी झणझणीत होतो आणि प्रवासात वगैरे न्यायला चांगला आहे, खूप टिकतो तो जास्त दिवस। स्नॅक्स सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता मिरचीचा ठेचा। ही अशी मिरची भाजून झाली पाहिजे आपली, ज्यावर डॉट येतात असे ब्राऊन कलरचे, तोपर्यंत भाजायची आहे ती मिरची। मऊ होते पूर्ण मिरची। आता आपली मिरची ही भाजून तयार झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण हे लसूण टाकणार आहोत। हा थोडा कढीपत्ता टाकून घ्यायचा। हे लसूण आणि आपण कढीपत्ता टाकलेला तो 1 मिनिटच फक्त परतून घ्यायचा आणि गॅस बंद करून घेऊया। आणि गरम गरमच आहे तेव्हा आपण खलबत्त्यात कुटून घेणार आहोत तो। आता आपण हा खलबत्ता घेतलेला आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे। सालं काढायची नाहीत, सालंसुद्धा पौष्टिक असतात। आणि गरमच असताना कुटून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सरला लावलात हा ठेचा तरी चालेल, पण खलबत्त्यात त्याची टेस्ट छान लागते। त्याच्यामध्ये ही मिरची पण घालून घ्यायची आहे, गरमच असताना कुटायची ती। ही कोथिंबीर घालायची। तुम्ही जर मिक्सरला जर करत असाल मिरचीचा ठेचा, तर मिक्सर ऑन ऑफ करूनच मग ते करायचं, नाहीतर ती बारीक होईल एकदम, अशी जरा भरडच लागते। ही मिरची, शेंगदाणे आणि आपलं सगळं साहित्य, आपण लसूण वगैरे घेतलेलं ते असं भरड आपण चेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये। आता फोडणीला देणार आहोत। एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे ह्याच्यामध्ये।
आपण ह्या तेलामध्ये मीठ घालणार आहोत, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। जेवढा आपला मिरचीचा ठेचा असेल त्या प्रमाणात मीठ घालायचं आहे। आणि हा सगळा मिरचीचा ठेचा 1 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे, तो व्यवस्थित जास्त वेळ नाही, मंद आचेवरच परतून घ्यायचा। हा आपला मिरचीचा ठेचा तेलात परततोय, तोपर्यंत चॅनलला पटकन सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा। आपला झणझणीत असा मिरचीचा ठेचा तयार होतोय आता, तो तुम्ही भाकरीसोबत, नाचणीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। आणि हा महिनाभर एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता, कधी तुम्हाला खायचं आहे तेव्हा काढायचा आणि थोडंसं गरम करायचा आठेचा आणि खायचा। आता हा मिरचीचा ठेचा आपण जेव्हा तेलात टाकतो तेव्हा 2 मिनटंच परतून घ्यायचा, जास्त वेळ नाही ठेवायचा। आता मी गॅस बंद करते, 2 मिनटं झालेली आहेत, मस्त आपला मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे। पहा, मस्त असा झणझणीत मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे। आपण तो ब्रेड, भाकरी, चपातीबरोबर खाऊ शकतो किंवा भात व इतर भाज्या असतील त्याबरोबर ठेचा खाऊ शकतो। आपल्या जेवणाची चव नक्की वाढेल। तेव्हा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। मस्त खा आणि आरोग्य उत्तम राखा। धन्यवाद।